सर्व सत्ताधाऱ्यांनी सभागृहातून पळ काढला. नगरसेवक विलास गाडीवडर यांचा आरोप. सर्व सत्ताधारी नगरसेवक सभेतून पळ काढण्याचे कारण सांगताना माध्यमांशी बोलताना विलास गाडीवडर म्हणाले, 3 महिन्यात यांनी सावळा गोंधळ घातलेला आहे किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीचे समर्पक उत्तर सापडत नव्हते. त्यामुळे सभागृह रद्द करून पळ काढणे हा निंदनीय अपराध असून आम्ही विरोधी नगरसेवक याचा निषेध करतो. पाणी नियोजनाचा अभाव. निर्माण केलेले बजेट हे नवीन नसून जुनेच आहे. ज्या नगरसेवकांना शासन नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आहेत तेच नगराध्यक्षांना शोभेल असे भाषण करत आहेत, अशी टीका माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी केली. सभागृहाचे काही निर्देश असतात, त्या निर्देशाची पायमल्ली होण्याचा प्रकार देखील आज सभागृहात घडला. कारण कोणत्याही नगरसेवकाची, मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो किंवा शासन नियुक्त नगरसेवक असो, त्यासाठी एक ठराविक दिशानिर्देश असतात. त्याची पायमल्ली होऊन आज संपूर्ण सभागृहाचा अपमान झाल्याची आठवण माजी सभापती बाबासाहेब देसाई सरकारांनी करून दिली. कुठे गेला त्यांनी त्यावेळेला मूक म्हणून गप्प का बसले? आज आम्ही जे विचारलं तुम्हाला त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून विचारायला अधिकार होता की काय नव्हता? मग काय मुरुम तुम्हीच नेला? गप्प बसणं म्हणजे चोर असणं हो. त्याचा दुसरा मार्ग काय होता? गप्प बसणं म्हणजे चोर असणं. आज पेवर ब्लॉक नेले आम्ही गप्प बसलो तर त्यात आम्ही सामील आहे असा त्याचा अर्थ होतोय. पेवर ब्लॉक नेल्यानंतर आम्ही गप्प बसणं त्याचा अर्थ काय होतोय? आम्ही चोर असणे. ज्या ज्या वेळेला विरोधी पक्षाचं कामच आहे की सत्ताधारी कुठं चुकत असतील ते त्यांचं त्यांना निदर्शनास आणून द्यायचं काम असतं. आज राणी लक्ष्मीबाई सुतिकाग्रह म्हणजे सरलाबाई दवाखाना कुलूप घालून ठेवलं आहे. आमच्या काळात चालू होतं ते. केवळ काँग्रेस गव्हर्नमेंट असताना आलेलं अनुदान गांधी हॉस्पिटल ज्या वेळेला जे हॉस्पिटल आज बांधलंय ते हॉस्पिटल काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि मी नगराध्यक्ष पण होतं आणि तिथं मिळून आमदारांनी मी भाषण केलं आहे. ते जे पाया कुठे आम्ही मिळून केलेलं आहे म्हणजे आमच्या त्या काळामध्ये ते होतं. आता आश्रय घ्यायचं काम करतो. आज आम्ही आश्रयची 2,52 घरं हे आम्ही मंजूर करून आणलं हे ठामपणे आम्ही सांगतो. ओपन चॅलेंज चर्चेला येते. त्यांनी तक्रार केलेल्या आहेत. त्यांची तक्रारीचे पत्र एक माझ्या आज ते शाबासकी स्वतः घेत आहेत आणि ते डिजिटल फलक लावण्यासाठी नगरपालिकेत खर्च घालत आहेत. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष अभिनंदन नगरपालिकेने काय करायचं संबंध आहे? नगरपालिकेचाच नगराध्यक्ष आहेत की आणि ते अभिनंदनचं बोर्ड नगरपालिकेच्या खर्चात. डिझेल महिन्याला 4.5 लाख रुपये डिसेंबरमध्ये पडले. किती महिन्याचा आहे, किती दिवसाचा आहे सांगायला पाहिजे की इथं सभागृहाला हे झालं. त्यामुळे आलेल्या सत्ताधारांच्याकडे संस्काराचा अभाव असल्याचे मत माजी सभापती बाळासाहेब देसाई सरकार यांनी उद्गार काढले. ज्युनियर लोक आहोत आम्ही, तेव्हा तुमचं सजेशन असू दे म्हणून आम्हाला विनंती केली आहे. त्याप्रमाणे विलासजी त्यांना भांडायचं नाही म्हणून आम्हाला सगळ्यांनी त्यांनी दाखवित नसली. शहराच्या विकासासाठी आम्ही समंजसपणानं त्यांच्याबरोबर चाललेलो होतो. त्यात त्यांनी माहिती सांगायला लागले विलासजी. आमच्यात आमच्यात गोंधळ नको म्हणून त्यांना आम्ही एकट्यानंच बोलायला काय लावलं होतं की तो मुद्दा काय आहे, शहराचा विकास कशा प्रकारे व्हावा हे सगळं त्यांनी आत्तापर्यंत 4 वेळचे नगरसेवक आहेत म्हणून त्यांनी विनंतीला त्यांच्या मान देऊन जो काही कारभार कसा करायचा असतोय आत्तापर्यंत कसा केलाय हे माहिती त्यांना देत होते. यावेळी नगरसेविका अनिता पठाडे, दत्तात्रय नाईक, शेरू बडेघर, डॉक्टर जसराज गिरे, माजी नगरसेवक दिलीप पठारे, बाळासाहेब देसाई सरकार आदी उपस्थित होते.